एक्सप्रेस मध्ये मी प्रांजल भागवत आपले स्वागत करते. बघूयाच्या ठळक घडामोडी. रायगड तालुका अजंता शिवारात धनगर लोकांच्या 192 मेंढ्या विषारी पाणी पिल्याने दगवल्या असून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. मेंढ्या पालना शासकीय मदत मिळावी अशी मागणी होत आहे. रायवेर येथे सांस्कृतिक कला मंचच्या वतीने गुढीपाडव्या निमित्त महालक्ष्मी मंदिरामध्ये मान्यवरांच्या हातून गुढीचे पूजन करण्यात आले. तसेच सरदार जीजी हायस्कूल येथे 15 फुटीची गुढी उभारून गुढीचे पूजन करण्यात आले. या वेळेत सर्व मान्यवर व प्राध्यापक मंडळी व महिला उपस्थित होत्या. मुक्ताईनगर तालुका प्रिदा नांदूर येथे गुढीपाडव्या निमित्त 12 गाड्या उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात गावातील सर्व समाज बांधव एकत्रित येऊन उत्सव साजरा करण्यात आला. अजंता शिवारात आज रोजी ज्या मेंढपाळ जे भाकरीसाठी वणवण भटकतात त्या मेंढपाळांचं आज रोजी नुकसान झालेलं आहे. आज त्यांच्याशी थोडीशी बातचीत करूया. किती वाजता हा प्रकार घडला? 10 वाजता. 10:30 किती जनावर आहे तुमचे? 900 जनावर. आणि ते कुठेतरी पाणी पिण्यासाठी गेले असता त्या पाण्यामध्ये काही विषारी पदार्थ असल्यामुळे ते मृत्युमुखी पडले आणि वणवण भटकणाऱ्या या धनगर राजांचे इथे नुकसान झालेले आहे आणि त्यांच्या महिलांचा आपण आक्रोश आपण बघू शकता. इतक्या मोठा भयानक आक्रोश हा. इथे डॉक्टर किती वाजता आले? डॉक्टर 11 वाजता आले. 11:30 11:30 पण नमुने त्यांनी साठवून ठेवलेले आहे आणि ते नमुने टेस्टिंगसाठी जाणार आहे आणि समजणार आहे एवढ्या प्रकाराचा दोषी कोण. शासनाने आमच्या ताबडतोब आम्ही ज्या बाटल्या तयारीत आम्ही एरंडीच्या बाटल्या घेऊन पाहिजे. आमचा वाली कोणच नाही. आमच्या पोटाच्या रोजी आम्ही इथं आडून बोमडून राहिले ते. आज आमच्या कमीत कमी एक मेंढी जनावर 10,000 किंमत आहे. मग 10,000 किंमत आहे. आम्ही रातून दिवस भटकत फिरतो जंगलाने. किती वाजता पाणी पिण्यासाठी गेल्या होत्या? 10:30 पाणी प्यायला जनावर 11:30 इथं मरून पावल्या. आज रोजी आपण बघत आहोत आपल्या समोर या मुक्या जनावरांचा प्राण गेला आहे. या कोणामुळे गेला, कशामुळे गेला, आज जर पाहिलं तर ह्या आमच्या धनगर समाजाचं जो उदरनिर्वाह आहे ह्या मेंढ्यांवर चालते आणि शासनाने यांना लवकरात लवकर भरपाई नुकसान भरपाई द्यावी. कारण यांनी जर हे स्वतः मेंढ्या मेल्यानंतर स्वतःचा जीव संपवण्यासाठी निघाले होते पण आम्ही त्यांना समजूत घातली की बा शासनाकडून आपल्याला काहीतरी मदत होईल. आज या गरीब लोकांकडे ना राहण्याची जागा ना व्यवसाय करण्यासाठी त्यांना काही पैसा नाही याच्यावरती उदरनिर्वाह करून आज ते जगत होते. आज जर आधारच गेला तर हे धनगर समाज बांधव कसे जगतील याची शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी आणि यांना नुकसान भरपाई द्यावी. आणि हे नुकसान भरपाई म्हटल्यानंतर या आमच्या घरी समाज बांधवांचा एक प्राण या मेंढीमध्ये असतो आणि मेंढीवर जगत असतो. आज त्या मेंढ्या जर संपल्या तर ते कुठून राहणार आहे? पण काहीतरी प्राथमिक लक्षणावरून असं वाटते की त्यांनी पाण्यामधून युरिया वगैरे सारखं तत्सम फर्टिलायझरची पॉयझनिंग झालेली विषबाधा पिण्याच्या पाण्यातून.
आणि जे वाचलेले जनावर आहेत त्यांच्यावर कोणत्या प्रकारचा उपचार चालू आहे? वाचलेल्या जनावरांना आम्ही इंट्राव्हेनसली ॲट्रोपिन सल्फेट, डेक्झा, इंट्रामस्क्युलर आम्ही CPM दिलं आणि तोंडावाटे त्यांना व्हिनेगर नावाचं, म्हणजे 5% ॲसिटिक ॲसिड जे युरियासाठी चांगलं काम करते, आणि ज्यांना व्हिनेगर पाजलं असे जे जनावरं जिवंत होते ते बऱ्यापैकी चांगल्या कंडिशनमध्ये झालेले आहेत. जवळजवळ 250-300 जनावरांना आम्ही उपचार केले, त्यातले 450 जनावरं सोडले तर बऱ्यापैकी बाकीचे जनावरं वाचलेले आहेत. आज जर तुम्ही पाहिलं असेल तर आज गुढीपाडवा आपल्या रावेर तालुक्यामध्ये तांदळवाडीमध्ये मोठ्या चांगल्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे निंबोरा येथे देखील यानंतर यानंतर श्री आठवले व सौरभ तुम्ही म्हणून या ना ग्रुपमध्ये एका फोटो आपल्याला पूर्ण आला माझ्या पुरांची वरून घ्या या पोटातून. ओम वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः. आणि त्याला संपूर्ण पद्धती लाभो, संपूर्ण कल्याण आव सगळ्या. रायवेर तालुका अजंदा शिवारात धनगर लोकांच्या 192 मेंढ्या विषारी पाणी पिल्याने दगवल्या असून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. मेंढ्या पालना शासकीय मदत मिळावी अशी मागणी होत आहे. रायवेर येथे सांस्कृतिक कला मंचच्या वतीने गुढीपाडव्या निमित्त महालक्ष्मी मंदिरामध्ये मान्यवरांच्या हातून गुढीचे पूजन करण्यात आले. तसेच सरदार जीजी हायस्कूल येथे 15-फुटीची गुढी उभारून गुढीचे पूजन करण्यात आले. या वेळेस सर्व मान्यवर व प्राध्यापक मंडळी व महिला उपस्थित होत्या. मुक्ताईनगर तालुका प्रिदा नांदूर येथे गुढीपाडव्या निमित्त 12 गाड्या उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात गावातील सर्व समाज बांधव एकत्रित येऊन उत्सव साजरा करण्यात आला. आमच्या सविस्तर बातम्यांसाठी लॉग इन करा www.indianewsexpress.in वर आणि YouTube वर पाहण्यासाठी टाइप करा इंडिया न्यूज एक्सप्रेस. तर मग पुन्हा भेटूया पुढील घडामोडीमध्ये. तोपर्यंत पाहत रहा इंडिया न्यूज एक्सप्रेस, सत्याचा खणखणीत आवाज.